जंगलात राहायचं म्हणजे आपल्याला थोडीफार तयारी तर करावीच लागेल ना। तर आज आपण बघणार आहोत कॅम्पिंगसाठी लागणाऱ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेंट। जंगलात राहताना टेंट हेच आपलं घर राहणार आहे, त्यामुळे तो घेताना त्याची क्वालिटी, आकार, शैली या सगळ्या गोष्टी पडताळून बघणं खूप महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेंट आपल्याला ऊन, वारा, पाऊस, किडे कीटक यांच्यापासून संरक्षण देणारा हवा। आजकाल बाजारात बऱ्याच वेगवेगळ्या शैलीचे, आकाराचे, बजेटचे टेंट्स उपलब्ध आहेत। टेंट निवडण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे दुकानात जाऊन काही टेंटचे डेमो घेऊन बघावेत आणि हा टेंट आपल्याला कॅम्पिंग दरम्यान सोयीस्कर राहील की नाही याची कल्पना घेऊन बघावी। आम्ही एक सरासरी रेटिंगचा आणि 4 जणांना पुरेल असा टेंट घेतला आहे। शक्यतो आपल्या कॅम्पिंग ग्रुपपेक्षा 1-2 जणांसाठी जास्त जागा असेल असा टेंट घ्यावा, म्हणजे सगळ्यांना आरामात झोपता येतं आणि थोडंसं सामान ठेवायला पण जागा राहते। दुसरी गोष्ट म्हणजे स्लीपिंग बॅग। रात्रीच्या वेळेला झोपायला आणि शरीर उबदार ठेवायला आपल्याला स्लीपिंग बॅग्स लागतील। या बॅग्स सहसा टेम्परेचर रेटिंगनुसार येतात। या बॅग्सवर त्या आपल्याला किती कमीत कमी तापमानात उबदार ठेवू शकतील याबद्दल माहिती दिलेली असते। या सहसा 2 आकारात येतात, एक म्हणजे आयताकृती आणि दुसरं म्हणजे ममी आकाराच्या। आयताकृती बॅग्स ह्या थोड्या ऐसपैस असतात आणि मोकळे असतात आणि ममी आकाराच्या आपल्या शरीराला एकदम घट्ट बसतात, त्यामुळे जर खूप थंडी असलेल्या ठिकाणी तुम्ही कॅम्पिंग करत असाल तर ममी आकाराच्या आपल्याला जास्त वेळ उबदार ठेवतील। आम्ही सरासरी रेटिंगच्या आयताकृती आणि इथल्या वातावरणात उबदार ठेवतील अशा स्लीपिंग बॅग्स घेतले आहेत। सोबतच जास्त थंडी असेल तर तुम्ही ब्लँकेट ठेवू शकता आणि जर सवय असेल तर 1-2 उशी ठेवायला काही हरकत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे स्लीपिंग पॅड। खालची जमीन थोडी खरबडीत असू शकते आणि पाऊस पडलेला असेल तर ओलसरसुद्धा राहू शकते, त्यामुळे आरामदायी झोपण्यासाठी आणि थंड भूपृष्ठापासून संरक्षण भेटण्यासाठी आपल्याला स्लीपिंग पॅडही खूप आवश्यक आहेत। यांच्याही बाजारात बरेच वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत, जसं की एअर मॅट्रेस, स्पंज मॅट्रेस, थिक योगा मॅट्रेस। तर आम्ही हे असे थिक योगा मॅट्रेस घेतलेले आहेत। या घेताना थोडा जाडसरच घ्यायचा, म्हणजे खालचा जमिनीतला ओलसरपणा जाणवणार नाही। चौथी गोष्ट म्हणजे कॅम्पिंग चेअर। बसण्यासाठी थोड्या आरामदायी कॅम्पिंग चेअर असाव्या। या खुर्च्या सहसा दुमडणाऱ्या आणि नेआण करायला सोयीच्या असतात। रात्रीच्या वेळी कॅम्पफायरच्या भोवती किंवा सकाळी सकाळी सूर्यप्रकाशात बसायला मस्त आहेत। आपण कॅम्पिंगशिवाय हायकिंगला, बीचवर किंवा पार्कमध्ये गेले असता पण यांना सोबत नेऊ शकतो। आम्हीही अशी एक बजेट फ्रेंडली कॅम्पिंग चेअर्स घेतलेले आहेत, तर आपण यांना ओपन करून बघूया। पाचवी गोष्ट म्हणजे लँटर्न, कंदील। रात्रीच्या वेळी अंधार झाला की उजेडासाठी आपल्याला कंदील लागतील। आम्ही हे असे 400 लुमेनचे बॅटरीवर चालणारे 3 कंदील आणले आहेत। यांचा बऱ्यापैकी उजेड पडतो आणि तो कमी जास्तही करता येतो आणि गरज पडली तर टिमटिमणारा लाल दिवाही यावर लागतो। तसंच याला आपण असं हातात पण पकडू शकतो किंवा भूपृष्ठावर पण ठेवता येईल। सोबतच ये जा करण्यासाठी 1-2 टॉर्च पण आपण सोबत ठेवले आहेत। सहावी गोष्ट म्हणजे कूलर, याला मिनी फ्रीजही म्हणता येईल। हा एक इन्सुलेटेड आईस बॉक्स आहे। लवकर खराब होणाऱ्या वस्तू ठेवायला या हा आपल्याला लागेल। यामध्ये खाली बर्फाचे तुकडे ठेवायचे आणि वरती आपलं खायचं प्यायचं ठेवू शकतो। सातवी गोष्ट म्हणजे फायरवूड आणि वाळलेली लाकडं। कॅम्पफायर करायला आणि अन्न शिजवायला आपल्याला वाळलेली लाकडं लागतील। तर आम्ही हे असं एक फायरवूडचं बंडल कॅम्पग्राउंडच्या प्रवेशद्वाराजवळच घेतलं आहे आणि सोबतच लायटर, जुनी वर्तमानपत्र आणि फायर स्टार्टर अशा गोष्टी असू द्याव्यात। वातावरण जर खूप दमट असेल तर अशा वेळेस चूल पेटवणं खूप अवघड जातं। त्यावेळेस आपण छोटे छोटे प्रोपेन गॅसचे स्टोव येतात ते पण ठेवू शकतो। ते खूप छोटे असतात आणि त्याला अगदी छोटी पाण्याची बाटली लावण्याइतकीच प्रोपेन गॅसची बाटली आपण लावू शकतो। तर एकदम थंडीच्या वातावरणात आपण ते पण वापरू शकतो। आठवी गोष्ट म्हणजे फर्स्ट एड किट। कुठलीही ट्रीप असो आपल्याला फर्स्ट एड किट तर नेहमी लागतंच। त्यामध्ये डेटॉल, सॅनिटायझर, बँडेज, कॉटन आणि आपल्याला नेहमी लागणारे गोळे औषधं असू द्यावीत आणि निघताना एकदा चेक करून घ्यावं की सगळ्या वस्तू फर्स्ट एड किट बॉक्समध्ये व्यवस्थित आहेत की नाही। नववी गोष्ट म्हणजे ड्राय स्नॅक्स। जर पावसामुळे आपल्याला ग्रिल किंवा कॅम्पफायर करता आलं नाही तर शिजवायची गरज पडणार नाही असा थोडा कोरडा खाऊ असू द्यावा।
आणि हो, कॅम्पिंग दरम्यान आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यासाठी बरंच पाणीसुद्धा सोबत असू द्यावं. 10वी गोष्ट म्हणजे किचन गिअर. स्वयंपाकासाठी आणि जेवणासाठी आपल्याला किचनच्या भांडी लागतील, तर त्यामध्ये मोजकीच भांडी असू द्यावी, जसं की कास्ट आयर्नचे पॅन, जेवणासाठी आपल्याला डिस्पोजेबल प्लेट्स, नंतर सुरी, चमचे वगैरे असे छोट्या छोट्या गोष्टी असू द्याव्या. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बग रिपेलंट. जंगल म्हटलं की किडे कीटक येतातच, त्यामुळे हे असायलाच हवं. आम्ही हे एक नॅचरल पद्धतीचं बग रिपेलंट आणलं आहे आणि हे बऱ्यापैकी किड्यांना मच्छरांना दूर ठेवतं. तर या होत्या आपल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी. याशिवाय आपण आपल्याला लागतील अशा काही ऑप्शनल गोष्टी सोबत नेऊ शकतो. त्यापैकी एक गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सुचवेल, तो म्हणजे झोपाळा. याला आपण अगदीच आवश्यक वस्तू नाही, पण काही अविस्मरणीय क्षण घालवण्यासाठी नक्कीच सोबत ठेवू शकतो. दुपारच्या वेळी झाडाच्या सावलीत छान डुलकी घ्यायला किंवा पुस्तक वाचत बसायला छान आहे. सोबतच आपण याला कुठे नदीकाठी फिरायला गेलो किंवा हायकिंगला गेलो तर असंच लावून समोरच्या दृश्याची मजा घेऊ शकतो. याशिवाय आपल्याला कपडे, पर्सनल हायजीन किट, टूथपेस्ट, ब्रश, कोम या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तर लागतीलच. या सर्व गोष्टींची पॅकिंग करणं अगदी सोपं आहे. या सगळ्यांची एक लिस्ट बनवायची आणि पॅकिंग करताना ते चेकलिस्ट करून बघायचं, म्हणजे काहीच विसरणार नाही आणि कॅम्पिंगमध्ये पण मजा येईल. तुम्हाला जर ही लिस्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचाही कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करा.